विविध भारती के नागपूर केंद्र से हम बोल रहे हैं ग्यारा बजकर अठ्ठावन मिनिट इस वक्त हो रहे हैं आए सुने मराठी में मुख्य समाचार आकाशवाणी नागपूर हे मांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी आज सकाळी दहा वाजेपर्यंत पहिल्या दोन तासात दोन पूर्णांक पाच टक्के मतदान झालं एकूण पाचशे एकोणसाठ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहे दहा वाजेपर्यंत चौदा मतदारांनी आपला मताधिकार बजावला अशी माहिती जिल्हा माहिती कार्यालयाकडून देण्यात आली या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार चंद्रशेखर बावनकुळे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार रवींद्र भोयर अपक्ष उमेदवार देशमुख असे तीन उमेदवार रिंगण भारताच्या पुढाकारानं सुरु झालेल्या आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेनं निरीक्षकाचा दर्जा दिला आहे हा अत्यंत ऐतिहासिक निर्णय असल्याचं संयुक्त राष्ट्रातील भारताचे कायमस्वरुपी प्रतिनिधी टी एस तिरुमूर्ती यांनी म्हटलंय आंतरराष्ट्रीय सौर आघाडी ही वर्षापासून भागीदारीच्या माध्यमातून पर्यावरण बदलाविरोधात सकारात्मक कृती करत असून जगासमोर हे एक उत्तम उदाहरण आहे असं तिरुमूर्ती म्हणाले आज मानवी हक्क दिन आहे मानवी हक्कांसंदर्भात संयुक्त राष्ट्रांनी वैश्विक ठराव मंजूर केल्यानंतर एकोणीश पन्नासपासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो प्रत्येक व्यक्तीला जन्मतः समान वागणूक मिळण्यासाठीचे हक्क मिळालेले असतात ही बाब जनतेच्या मनावर ठासवण्यासाठी मानवी हक्क दिन साजरा केला जाणं महत्वाचं आहे असं मत राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी व्यक्त केलं नागरी हवाई वाहतूक संचालनालयानं नियोजित व्यावसायिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी असलेली स्थगिती पुढील वर्षी एकतीस जानेवारीपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे मालवाहतूक आणि डीजीसीए न मान्यता दिलेल्या हवाई सेवा मात्र सुरू राहणार आहे असं संचालनालयानं स्पष्ट कलि विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आळा घालण्यासाठी पश्चिम रेल्वे विभागामार्फत वेळोवेळी गाड्या आणि स्थानकांवर तपासणी केली जाते नोव्हेंबर महिन्यात केलेल्या तपासणीत रेल्वे अधिकाऱ्यांनी अठरा कोटी सत्तर लाख रुपयांचा दंड वसूल केला गेल्या पाच वर्षातला हा उच्चांक असल्याचं रेल्वे प्रशासनातर्फे सांगण्यात आलं कोरोना प्रतिबंधक लशीची बूस्टर मात्रा देण्यासंदर्भात केंद्रीय औषध प्राधिकरण प्रमाणीकरण नियंत्रण संघटनेअंतर्गत विषय विषयतज्ञ समिती आज पहिली बैठक घेणार आहे काही दिवसांपूर्वीच सिरम कंपनीनं कोविशिल्ड लशीची बूस्टर मात्रा देण्याची परवानगी देशाच्या औषध महानियंत्रकांकडे मागितली होती लशीचा पुरेसा साठा उपलब्ध आहेच शिवाय कोरोना विषाणूचे नवीन उत्परिवर्तित प्रकार पसरत असल्यानं बूस्टर मात्रा आवश्यक असल्याचं सिरम कंपनीचं म्हणणं आहे थायलंडमध्ये सुरू असलेल्या आशियाई नौकानयन अजिंक्यपद स्पर्धेत आज होणाऱ्या पाच भारताच्या नौकापटूंचा सहभाग आहे याआधी दोन हजार अजिंक्यपद स्पर्धेत अर्जुन लाल यानं अरविंद सिंह यांच्या जोडीनं रौप्य पदक पटकावलं होतं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार